नमस्कार, मी अमरीन खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील 22 लाख अंगणवाडी सेवकांचा आयटेक युनियनच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संपाला आजपासून सुरुवात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, डॉक्टर कैलास पाथरीकर यांचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली संप पुकारला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यामध्ये 22 लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत. या अंगणवाडी सेविकांना 5,000 रुपये तसेच मदतनीसांना 30,000 रुपये अनुदान दिले जाते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणीचे प्रमाण भत्ते लागू करावे यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आल्यानंतर पैठणगेट येथे कॉम्रेड तारा बनसोडे, कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अंगणवाडी सेविकांना आंदोलनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनिता हिवराळे, शालिनी पगारे, मीरा अडसुळे, अर्चना घाटे, नीता कीर्तिशाही, नीता बेलकर, सुरेखा जोशी आदींची उपस्थिती होती. यावेळी संपामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडियनसोबत बोलताना अधिक माहिती दिली. दिलेल्या आहे त्या भाडे तत्वावर दिलेल्या आहे 750 रुपये. 750 मध्ये आज काय घर किरायानं भेटत नाही. 2-3 हजार रुपये महिना, 10 बाय 10 रूमला 2-3 हजार रुपये महिना जो दिलेला आहे तर शासन आम्हाला फक्त 750 रुपये अंगणवाडीसाठी देतो आहे. त्यासाठी आम्हाला अंगणवाडी भरवण्यात, आमची मुलं बसवण्यात आम्हाला खूप व्यत्यय येतो आहे. आमच्या 10 बाय 10 शाळेमध्ये किती मुलं बसणार आहे? आमचे मुलं विद्यार्थी संख्या 30 किंवा 40, 45 अशी असतील तर त्या 10 बायच्या 10 खोलीमध्ये आम्ही खेळ घेणार, त्यांना बसवणार कसं, त्यांना आहार देणार कसं, हे पण शासनाने विचारले. आमच्या भाडेत वाढ करावी अशी त्या शासनाने आमच्या मागण्या करावा, नाहीतर आम्ही अजूनही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही शासनाला दिलेला आहे. आणि आजपासून, आज 20 तारखेपासून आम्ही पूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर जात आहे. कुठलाही रोग असो, कुठली स्कीम असो, कुठली आजार असो, तर आमच्या अंगणवाडी सेविका जाऊन 100 पैकी 100% आम्ही काम करतो. पण आम्हाला त्याची अजून मोबदला मिळालेला नाही. शासनाने आमचं म्हणणं ऐकावं एवढंच आम्ही. आम्हाला मानधन नको आहे, वेतन पाहिजे सरकारी. आणि ज्या बायका रिटायर झाल्या त्यांना काहीच मिळालेले नाही आहे. त्या काही काही तर वारल्या पण तर त्यांना पेन्शन पण दिली नाही आहे. तरी पेन्शन सरकारने द्यावी ही आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला सरकारी कर्मचारी करावं, म्हणजे जेंतेम आम्हाला 8,000 पगार येतं, 8,000 घ्यायचे आणि रिटायर व्हायचं असं नको आहे आम्हाला. इतकं काम करावं लागतं आम्हाला की सांगू शकत नाही आम्ही. कोणती सरकारची योजना आली की ते पहिलं काम आमच्यावर माती मारतात, मग आम्हाला ते काम करावं लागतं आणि त्याच्यातला मोबदला पण काही देत नाही. करोनाचं पण काळात इतकी आम्ही डोअर टू डोअर आम्ही सर्वे केला, त्याच्यात आमचं अजिबात नाव नाही. सगळं म्हणपाचं नाव मग असं व्हायला नाही पाहिजे. आणि त्याचं मानधन पण द्यायला पाहिजे आम्हाला वेळेवर. अजून आम्हाला कोरोनाच्या काळात मानधन मिळालेलं नाही. त्या पहिल्यांदा आम्हाला पेन्शन पाहिजे, वेतन पाहिजे, ग्रॅज्युटी पाहिजे. आणि शासनाने 2018 आम्हाला जे मोबाईल दिलेलं आहे ते मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. शासनाने आम्हाला ते चांगल्या दर्जाचे द्यावं. आमचं मोबाईल वापसी आंदोलन चालू आहे. आणि जोपर्यंत चांगले मोबाईल देत नाही तोपर्यंत आम्ही ज्या शासनाने मोबाईल दिलेले त्या मोबाईलवर आम्ही काम करणार नाही. आम्ही प्रत्येक तालुक्यावाईज ते मोबाईल परत देत आहोत. आणि नवीन मोबाईल जे आम्ही, म्हणजे मराठीमध्ये ॲप असावा आणि तो मोबाईल चांगला दर्जाचा असावा. जोपर्यंत आम्हाला वेतन देत नाही, जोपर्यंत आमची पेन्शन आम्हाला करत नाही, ग्रॅज्युटी देत नाही, तोपर्यंत आम्ही सगळं अंगणवाडी सेविका राज्यभरामधल्या बेमुदत संपावर जात आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जवाब दो आंदोलन राज्यभर पुकारण्यात आले. यासाठी पैठणगेट येथे निदर्शने आंदोलन करून भाकप राज्य सहसचिव कॉम्रेड राम बाहेती यांनी एडियन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हे खुनाचं सत्र धर्मांधानी हिंदू राष्ट्राच्या नावानं उदो उदो करणाऱ्यांनी, भगव्याच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी हे खून घडून आणले. कारण की हे सर्व मंडळी कॉम्रेड गोविंद पानसरे सह सर्व जण कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनता यांच्या बाजूने
अनेक वर्ष संघर्ष करत होते। शिवाजी हा गो ब्राह्मण प्रतिपालक नाही, तर शिवाजी हा धर्मद्वेष्टा नाही, तर शिवाजी हा सर्वांना घेऊन चालणारा राजा आहे। अशा प्रकारचं एक पुस्तक शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पानसरेंनी 25 वर्षापूर्वी लिहिलं आणि त्याच्या लाखो प्रती दरवर्षी विकले जातात। तोही एक राग होता सनातन्यांना, आम्ही जो शिवाजी सांगतो तो मान्य करत नाहीत आणि खरा शिवाजी पानसरे सांगू लागले, तो एक राग होता। दुसरा हु किल्ड करकरे नावाचं जे प्रकरण आहे हे शमशुद्दीन मुश्रीफ माजी पोलीस महासंचालक यांनी उघडकीस आणलं होतं आणि याला ब्राह्मणी शक्ती हिंदुत्ववादी शक्तीने कसा खून केला आहे करकऱ्यांचा हे निदर्शनास आणलेलं होतं। हु किल्ड करकरे हे पुस्तक लिहून पण कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शमशुद्दीन मुश्रीफचं व्याख्यान कोल्हापुरात ठेवलं, ग्रंथालयाच्या कपाटात बंद असलेलं इंग्रजी पुस्तक रस्त्यावर आलं आणि लाखो लोकांना समजलं, ज्यांना की इंग्रजी येत नव्हतं अशापर्यंत देखील ते प्रकरण गेलं आणि परत कॉम्रेड गोविंद पानसरेंनी महाराष्ट्रभर 100 व्याख्यानं शमशुद्दीनची आयोजित करण्याचं ठरवलं होतं। तो महत्त्वाचा राग होता, त्याच्यातून हा खून झालेला। आता 8 वर्ष झाली, आमचं राज्यभर आंदोलन आहे आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जवाब दो, हे जवाब दो म्हणजे आम्ही जवाब मागत आहोत त्यांच्याकडून की या पानसरेंच्या खुनाला 8 वर्ष झाली, त्यांच्या खुन्यांना कधी पकडणार नंबर एक, आणि त्याशिवाय त्यांचा खून करायला कोणी लावला त्या सूत्रधारांना देखील पकडा असं आमचं मागणं आहे। आणि केंद्रात बसलेलं नरेंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा किंवा राज्यात बसलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाचं काही घेणं देणं नाही, यांना जाती धर्माच्या नावानं राजकारणारं दोन्ही सरकार आहेत केंद्रातलं आणि राज्याचं, आणि त्यांना गोरगरीब श्रमिकांच्या प्रश्नावर काही घेणं देणं नाही आहे, आणि याचाही आम्ही जाब आजच्या आंदोलनाद्वारे विचारत आहोत। आणि येत्या 2024 हे सर्व कामगार कर्मचारी आपल्यावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात नक्की त्यांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करतील असा संकल्पही कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या या स्मृतीदिनी आम्ही करत आहोत। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणपत्रक विभागीय शिक्षण मंडळाने नेमलेल्या नियमित संकलन केंद्रांवर येत्या 24 व 25 फेब्रुवारी या 2 दिवसात जमा करावे असे आदेश मंडळाच्या वतीने देण्यात आले आहेत। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणपत्रक विभागीय शिक्षण मंडळाने नेमलेल्या नियमित संकलन केंद्रांवर येत्या 24 व 25 फेब्रुवारी या 2 दिवसात जमा करावे असे आदेश मंडळाच्या वतीने देण्यात आले आहे। शिक्षण मंडळाच्या वतीने 12वीच्या लेखी परीक्षांना 21 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे, त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा या 1 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या। आज सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी प्रात्यक्षिक परीक्षा संपत आहेत। या झालेल्या प्रात्यक्षिकांचे गुणपत्रक मंडळाने नेमलेल्या नियमित संकलन केंद्रावर 24 व 25 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात यावे असे विभागीय शिक्षण मंडळाने कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे। त्याचप्रमाणे अशी असणार आहे 12वीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी। औरंगाबाद 60,400, बीड 38,929, परभणी 24,366, जालना 31,127, हिंगोली 13,441। परीक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून महसूल विभागाची 10 भरारी पथके तसेच 33 बैठी पथके असणार आहेत। शिक्षण विभागाची 6 भरारी पथके असतील। प्रत्येक परीक्षा केंद्रांवर 3 जणांचे बैठे पथक असून ते परीक्षेच्या आधी 1 तास ते परीक्षेनंतर 1 तास उपस्थित राहील, त्यामुळे यंदा गैरप्रकारांना आळा बसू शकतो। तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षा सूची समाज माध्यमावर प्रश्नपत्रिका व्हायरल केल्यास 5 वर्ष डी बार उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह न लिहिणे, जसे की गाणे, कथा, चित्रपटाची स्टोरी, अन्यथा त्या विषयाचे गुण रद्द होतील। परीक्षेच्या वेळी मोबाईल न वापरणे, मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंधित केलेले साहित्य वापरू नये अशा सूचना मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत। अंबर हिल सईदा कॉलनी आणि लगतच्या परिसराच्या दफनविधीसाठी कब्रस्तानला जागा देण्यात यावी या मागणीसाठी मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत एडियन्स वर बोलताना अधिक माहिती देण्यात आली। मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस तर्फे दफनविधीसाठी अंबर हिल, जटवाडा रोड, शहीदा कॉलोनी हे सगळ्या भागात कमीत कमी 50,000 लोकसंख्या तिथे राहतात, त्याकरिता दफनविधीची जागा उपलब्ध नाही म्हणून लोकांना त्रास सहन करावा लागते।
आणि त्यांना 10 किलोमीटरपर्यंत आपली प्रेत घेऊन दफनविधीसाठी आणावं लागते. आणि हे तिकडे सगळे राहणारे लोक भोज करू आणि दररोज काम करणारे लोक आहे, दररोज काम करून पोट भरणारे लोक आहेत. तिकडे काही श्रीमंत लोक राहत नाही की ते त्यांनी गाडीतून आणायचे आणि ते दफनविधी करायची. त्यांच्याकडे काय त्यांची परिस्थिती काय आहे, ते 20x30, 10x30 असे राहतात तिकडे, ते त्यांची अवस्था त्यांना सुद्धा माहीत आहे. त्या की आणि शासनाला प्रशासनाला सुद्धा माहीत आहे की ते गरीब लोक आणि होतकरू लोक कसं काय राहतात तिकडे आणि कसं आपलं जीवन जगतात. आणि त्यांना शेवटच्या म्हणजे अंतिम संस्कारासाठी तिकडे जागाच नाही. आमची अशी मागणी आहे की ते अंतिम संस्कारासाठी दफनविधीसाठी सरकारची जबाबदारी आहे की सरकारने तिकडे जागा उपलब्ध करून द्यावी कब्रस्तानासाठी. तिकडे मुस्लिम समाजात बहुसंख्येत राहतात, कमीत कमी 50,000 लोक तिकडे राहतात. सरकारकडे जमीन उपलब्ध आहे, 389 एकर सरकारकडे जमीन उपलब्ध आहे. ते सरकारने त्यातून आम्हाला 10 एकर जमीन, कमीत कमी 10 एकर जमीन द्यावी. आणि ते 10 एकर जमीन दिलं तर आमच्या दफनविधीला किंवा आमच्या अंतिम संस्काराला मुस्लिम समाजाचा अंतिम संस्कार तिकडे करता येईल आणि गोरगरीब लोकांना तिकडे जवळ पडेल. ते आणि ते सरकार काही आमच्याकडे आमच्यावर काही उपकार करत नाही, हे सरकारची जबाबदारी, नैतिक जबाबदारी सरकारची. आणि त्यांनी ते मान्य करावं लागेल. हरसूल के अंदर जो जटवाड़ा रोड है, आबादी गालिबन 40 से 50 हज़ार लोगों की है और वहाँ पर कब्रस्तान नहीं है. और मैं नहीं समझता कि किसी भी कौम को उसके ऐसे चीज़ों से दूर रखा जाए जो उसकी ज़रूरत हो. ज़िंदगी के लिए बहुत सारी ज़रूरियतें होती है, वहीं पर मरने के बाद कब्रस्तान की मुसलमानों को ज़रूरत होती है. और मुसलमानों की अगर ज़रूरतों की बात की जाए तो मैं नहीं समझता कि उसमें से कब्रस्तान को अलग रखा जाए. तो मैं वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से मराठवाड़ा सेक्रेटरी होने की बिना पर मैं अपनी जिम्मेदारी समझते हुए इस धरने आंदोलन के अंदर मौजूद हूँ, मैं समर्थन करता हूँ. और साथ ही साथ प्रशासन से खुसूसन हमारे ज़िले के कलेक्टर साहब से ये निवेदन करता हूँ कि आप जो है तो हरसूल जटवाड़ा के अंदर कब्रस्तान की जगह दें और हमको शुक्रिया का मौका दें. कम से कम जो है आबादी 45 से 50 हज़ार की आबादी है संख्या. और हमने डिमांड की है कि हमको जो तो 10 एकड़ जो तो ज़मीन कलेक्टर साहब या जिला यानी माननीय जिलाधिकारी साहब हमको जो तो 10 एकड़ ज़मीन दे. उन्हें 400 के ऊपर जो तो ज़मीन पड़ी है उसका कोई जो तो कब्रिस्तान के सिलसिले में कोई मुद्दा या ठोस कदम जो तो गवर्नमेंट नहीं उठा रही है. हम माननीय कलेक्टर साहब से निवेदन करेंगे. हमने सब चीज़ें मनपा ने जो तो एक लेटर भेजा अभवकर जिसे कहा जाता है वो जो तो यहाँ पर क्यों मतलब आगे नहीं बढ़ रहा, क्या वजह है, कौन से अधिकारी के पास रुका है, क्या मसला है, तो वो जो तो मसले को हल करे. और ज़मीन जो तो जल्दी से जल्दी हमको दे. ये धरना हमने इसलिए रखा, अगर कलेक्टर साहब हमको ज़मीन मुहैया नहीं कराते तो ये धरना जो शांति है और पीसफुल जो तो धरना है ये जो तो एक आंदोलन का रुख इख्तियार करेगा और हो सकता है हम रास्ता रोकने का भी जो तो आंदोलन शुरू करने वाले. पैठण येथील पूरग्रस्त नागरिकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस देण्यात आल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागण्यांबाबत एडीएसवर बोलताना अधिक माहिती देण्यात आली. पैठण नगर परिषद हद्दीमधील गट क्रमांक 6-7/1 मधील 64 अतिक्रमण धारकांना एडीएम साहेबांनी आदेशित केले आहे की आपण आपलं अतिक्रमण काढून घेण्यात यावं. वास्तविक पाहता हे लोक गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहे, पूरग्रस्त आहेत आणि पैठणमध्ये त्यांचं अनेक दिवसापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. अचानकपणे एडीएमनं हे जे तुघलकी निर्णय काढलेला आहे त्यांना नोटीसही शिकवलेलं आहे. त्या नोटीसच्या विरोधात आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करतोय. आमची प्रमुख मागणी आहे की आपण ही कारवाई तात्काळ थांबवावी व या सदरील सर्व 64 अतिक्रमण धारकांना शासन नियमाप्रमाणे जागा देण्यात यावी व त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं, आहे त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात यावी, ही प्रमुख मागणी आमची आजच्या या आंदोलनाची आहे. या आंदोलन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आज करीत आहोत. जोपर्यंत ही कारवाई थांबत नाही आम्ही या ठिकाणी उठणार नाही, आमची प्रमुख भूमिका आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या वतीने 21 व 22 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम विभागीय कुलगुरू परिषद शहरात होत असून या परिषदेचे यजमानपद डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले. याबाबत पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी माहिती दिली. आपल्या सर्वांना निमंत्रण आहे, त्याच्या सॉफ्ट कॉपीज आम्ही पाठवतो आहे, निमंत्रणाचे पत्र आम्ही पाठवतो आहे. आणि एक मोठा उपक्रम आपल्या औरंगाबाद शहरामध्ये, इट इज नॉट प्रेस्टिजियस फॉर द युनिव्हर्सिटी, इट इज प्रेस्टिजियस फॉर द मराठवाडा. त्यामुळे या सर्व गोष्टी, कारण जसं सांगण्यात आलं सरांनी खूप सविस्तर सांगितलं, मॅडमनी पण ब्रीफ केलं आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही ड्रास्टिक चेंजेस येत आहेत.
आणि इव्हॅल्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर ऑल्सो स्टुडंट ऑफ दिस युनिव्हर्सिटी. इव्हॅल्युएशनमध्ये काय काय प्रकार चालतात, कसे होत आहेत, आणि इज इट अ रिअल इव्हॅल्युएशन की एखाद्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स फक्त 3 तासामध्ये आपण असेस करतो, हे खरोखर डिनाय आहे का? या सर्व गोष्टी आता एक नवीन थॉट प्रोसेस येत आहे आणि त्याच्यावरती एक चांगलं विचार मंथन होऊन ए आय यू विल डू सम कॉन्क्रीट सजेशन्स टू द UGC आणि ते आपण इम्प्लिमेंट करूया. आणि आम्हाला अभिमान याच्यामध्येच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इज ॲक्च्युली कॉन्ट्रिब्युटिंग इट. सर, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज अपॉइंटेड वन टास्क फोर्स ऑन द न्यू एज्युकेशन पॉलिसी अंडर द चेअरमॅनशिप ऑफ डॉक्टर माशेलकर अँड आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क एज अ मेंबर. वी हॅव सबमिटेड अवर रिपोर्ट ऑल्सो. आणि महाराष्ट्र में बहुत अच्छी तरह से न्यू एजुकेशन पॉलिसी का इम्प्लीमेंटेशन चालू हो गया है. दैट इज अ कॉन्ट्रीब्यूशन ऑफ अवर युनिवर्सिटी. रिगार्डिंग द युनिवर्सिटी तुम्हा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे जास्त काही बोलायची मला वाटत नाही. ते शक्यता आहे. लास्ट फोरम कॉन्फरन्स है बेस्ट होती जो कि औरंगाबाद यूनिवर्सिटी में हो रही है. हम इनके लिए ग्रेटफुल भी हैं. तो यूनिवर्सिटी के लिए उन्होंने इस कॉन्फ्रेंस को यहाँ पर होस्ट किया और यहाँ पर करीब 60-70 वाइस चांसलर्स लगाएंगे वेस्ट जोन से, क्योंकि वेस्ट जोन अगर ये हमारी मेन कॉन्फ्रेंस रहती है तो 500-600 वाइस चांसलर रहते हैं. पर ये जोनल कॉन्फ्रेंस है जहाँ सिर्फ महाराष्ट्र, गोवा, गुजरात और राजस्थान इन 4 स्टेट्स के लोग सिर्फ उस स्टेट्स में जो यूनिवर्सिटीज हैं वही वाइस चांसलर यहाँ पर आएंगे. तो करीब 60-70 वाइस चांसलर आएंगे और उसके अलावा करीब 40-50 वाइस चांसलर ऑनलाइन जुड़ेंगे. और टोटल करीब 150 वाइस चांसलर हमारी हिस्सा लेंगे. और जो टोटल कॉन्फ्रेंस का हमारा थीम था वो था ट्रांसफॉर्मेशनल एजुकेशन फॉर आत्मनिर्भर भारत. कैसे एजुकेशन को ट्रांसफॉर्म किया जाए जिससे कि भारत आत्मनिर्भर बनेंगे, मेन कॉन्फ्रेंस का थीम है. और मेन कॉन्फ्रेंस हमारी मेघालय में होगी 23 से 25 मार्च में USTM यूनिवर्सिटी में. तो जहाँ ये थीम रहेगा कि ट्रांसफॉर्मेशनल एजुकेशन फॉर आत्मनिर्भर भारत. और उस इस मेन थीम के अंदर हमने 5 सब थीम लिए. कहीं करिकुलम पर बात की, कहीं हमने इंटरनेशनलाइजेशन पर बात की, कहीं रिसर्च पर बात की. तो जो यहाँ पर बात बनी वो सबसे अहम होता है कि असेसमेंट एंड इवैल्यूएशन. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना, बहुत मस्त लगी आपके ऊपर. भाई जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचा आरोप करीत आजपासून कर्मचाऱ्यांनी अधिक तीव्रतेने बेमुदत संप पुकारण्यात आलाय, अशी माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ कैलास पात्रीकर यांनी ADN बोलताना दिली. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 42 हून अधिक विभागातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला, मात्र 13 विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयांना सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुरुवारपासून विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप केला होता. आता 20 फेब्रुवारीपासून सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयाचे अनुकरण करण्यात आले आहे. या आंदोलनात सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवा अंतर्गत आश्वस्ती प्रगती योजना पूर्ववत लागू करावीत, 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात 15 फेब्रुवारी रोजी राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीची मुंबईत बैठक झाली, याचे इतिवृत्त शुक्रवारी पाठवण्यात आले. मात्र एकाही मागणीवर ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही, त्यामुळे आंदोलन तीव्र करीत संपाचा हत्यार उपसण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष डॉक्टर कैलास पात्रीकर यांनी ADN बोलताना सांगितले. माननीय फडणवीस साहेबांनी शब्दही दिला की या तुमच्या मागण्या मान्य, आम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, परंतु एकीकडे मागण्या मान्य झाल्या असे सांगितलं आणि दुसरीकडे मात्र
ज्या त्या मीटिंगचे मिनिट्स आहेत ते पूर्णपणे आमच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी निघालेलं आहे. त्याच्यामुळं आमचा आता या शासनावर विश्वास राहिला नाही. कुठलेही मिनिट्स तयार करताना ज्या ठिकाणी जी चर्चा होत असते त्या चर्चेप्रमाणे तो मिनिट तयार झाले पाहिजे, परंतु त्या पद्धतीनं त्या तिथल्या अधिकाऱ्याने त्या पद्धतीने ते मिनिट्स तयार न करता कर्मचाऱ्याच्या विरोधात असे ते मिनिट्स तयार केले आणि त्या ठिकाणी एकही मागणी आमची मान्य केलेली नाही. त्याच्यामुळे अतिशय संतापाची लाट कर्मचाऱ्यामध्ये पसरलेली आहे. आणि असंच जर वातावरण जर राहिलं तर एक दिवस मी तर म्हणतो आज मी बोलूनही दाखिलं आमच्या कर्मचाऱ्याला जर आत्महत्या करण्याची परवानगी जरी दिली शासनानं तर नक्कीच आम्ही आत्महत्या देखील करायला राहू, कारण एवढा अन्याय सहन एवढी दडपशाही या याच्यामध्ये राज्यामध्ये चाललेली आहे. सर त्यांच्याकडून काही मेसेज आला आहे का तुम्हाला? मेसेज आत्ताच दुपारी मला आपल्या विभागाचे उच्च शिक्षण संचालक माननीय ठाकूर साहेब त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं मला फोनवर बोलताना ते बोलले की बाबा तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि तुमच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्यामुळे तुम्ही तुमचा संपाचा पवित्र हा पाठीमागे घ्या. परंतु मी त्यांना सांगितलं साहेब माझ्या हातामध्ये आत्ताच हे इतिवृत्त आहे आणि या इतिवृत्तामध्ये जर बघितलं तर आमच्या एकाही मागणीचा ठामपणे त्या ठिकाणी मान्य झालेलं नाही. शासनानं फक्त आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. आमच्या लेकरा बाळाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम त्या ठिकाणी शासनाने केलेलं आहे. त्याच्यामुळं ते कुठलीही मागणी आमची मान्य न झाल्यामुळं कसं काय आम्ही उठायचं. आणि त्यांना हेही सांगितलं मी उद्या तुमच्या भेटीला येतो आणि आमच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या शंकेचं निरसन करून द्या, संप पाठीमागे घेऊ. परंतु संप पाठीमागे घेण्याचा कुठलाही विषयच त्याच्यामध्ये येत नाही. एकही मागणी शासनानं मान्य केलेली नाही. आमच्या मताप्रमाणे एकही काम झालेलं नाही. त्याच्यामुळं हा संप अशाच पद्धतीनं पुढं चालू राहील. उलट याच्याही पेक्षा अति तीव्रतेनं याचं स्वरूप धारण करणार आहोत आणि हे आंदोलन असंच पुढे चालू. आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत क्रांती चौक येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रावण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिनांक 16/2/23 रोजी औरंगाबाद विमानतळावर थायलंडचे भिक्खू आले असता त्यांना अभिवादनासाठी त्या ठिकाणी बौद्ध उपासक उपासकांनी बौद्ध मूर्ती तिथं ठेवून फुलांचा आरास त्या ठिकाणी ठेवला होता. परंतु त्या ठिकाणी अंबादास दानवे या विमानतळावर आले आणि त्यांनी तो प्रकार बघितला आणि त्यांचा तीर पापड झाला आणि त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या उपासकांना उद्देशित ते म्हणाले की इथं फुलांची मूर्ती कोणी ठेवली, तुम्हाला हेच काम आहे का? तुमच्या जातीचे लोक प्रत्येक वेळेस असंच करतात, विमानतळ तुमच्या बापाचा आहे का? आणि असं इतकंच पद्धतीने बोलून त्या ठिकाणी बौद्ध धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत आणि दुखवल्याने आम्ही MIDC सिडको पोलीस स्टेशनला त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. आज त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी समितीच्या वतीने भव्य असे निदर्शने आयोजित केलेले आहेत. आज त्यांचं एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे, परंतु तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज जर बघितली तर ते भयभीत झालेले आहे आणि त्यांच्या हातूनही एवढा एक हा असा अश्लाक प्रकार झालेला आहे, परंतु ते मान्य करत नाही आहे आणि त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. धार्मिक भावना आणि सामाजिक भेद निर्माण केल्याबद्दलची अशी एक मागणी आहे. आणि दुसरी अशी आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन वंचित आघाडीची जी राजकीय युती आहे, राजकीय युती झाली म्हणून त्यांनी बौद्ध धर्मियावर किंवा बौद्ध धर्मियांचा बौद्ध मूर्तीचा अपमान करावा असा काही त्यातला प्रकार नाही आहे. त्यांची राजकीय युती जी झालेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही एक म्हणणं नाही आहे, परंतु इथं काही लोक कारण नसताना त्याच्या अंबादास दानवेच्या समर्थनात जे पोस्ट टाकत आहे त्या फार संतापजनक हा असा एक प्रकार आहे, कारण त्या ठिकाणी तो प्रकार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून
काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर अरुण शिरसाट, रेखा राऊत, प्राध्यापक शीलवंत गोपनारायण, उमाकांत खोतकर, शिरीष चव्हाण, किशोर सरवदे, प्राध्यापक सोनाजी गवई, दीपक पाईकराव, सचिन सिरसाट, आनंद भांगरे, उत्तम दनके व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांचे विचार पटून सांगितले. प्राध्यापक सोनाजी गवई यांनी सर्वांचे आभार मानले. मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी सर्व मावळे यांचे शिवचरित्र लेझर शोने प्रदर्शित करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. एक गाव एक शिवजयंती वर्ष 7वे आयोजित मुकुंदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते झाले व सर्व मावळे यांचे शिवचरित्र लेझर शोने प्रदर्शित करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये पोवाडा, कीर्तन, शिवचरित्र व्याख्यान यांचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी महाकाल प्रतिष्ठान, स्वर्गीय हरीश डांगे मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, स्वर्गीय राजीव गांधी मित्रमंडळ, रुद्राक्ष मित्रमंडळ, स्वर्गीय संजय साळुंखे मित्रमंडळ, शंभूराजे मित्रमंडळ, गरुडझेप मित्रमंडळ, संभाजीराजे प्रतिष्ठान या मंडळांनी 7 वर्षांची अखंड परंपरा एक गाव एक शिवजयंती आयोजित केली आहे. मोतीलाल जगताप, बाबासाहेब डांगे, कमलाकर जगताप, भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे, राधानाना गायकवाड, मोहन साळवे, बाळूलाल गुर्जर, भाऊसाहेब राते, अशोक डोळस, लक्ष्मण पिवळ, ज्ञानेश्वर डांगे, बाळूनाना शिंदे, माधव ठुबे, अंकुश भुसारे, शांतीलाल साळवे, महमूद टेलर, भागचंद शिंदे, तौफिक कुरेशी, रफिक पटेल, प्राध्यापक वाघ, नारायण बरकासे, कैसर पठाण, प्रशांत कुरे, हनुमान शिंदे हे मार्गदर्शन म्हणून लाभले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि रॅशन कार्ड धारक संघटनेच्या वतीने राशन दुकान चालकांच्या विरोधात विविध प्रकारच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. याबरोबरच या ठिकाणी मोफत अर्ज वाटप करण्यात आले. त्यांच्या मागणीबाबत सलीम पटेल वाहेगावकर यांनी एडीएमसोबत बोलताना माहिती दिली. गेले 3 महिने हम लोग राशन की दुकानों के विषय में बार बार डेलीगेशन देकर हमारी डिमांड की जो है रिक्वेस्ट शासन को कर रहे हैं, जिसमें मुख्य मांगनी है कि राशन की दुकानें जो 2 दिन और 3 दिन खुलती थी वो महीने में 26 दिन खुलना चाहिए, ऐसी हमारी मुख्य मांगनी है. दूसरा ऐसा है कि हर राशन की दुकान पर बोर्ड रहना चाहिए जो हमने हमारे पास फॉर्मेट में लगा रखे है कोपरे में. तीसरा ऐसा है कि जो थम्स लेते हैं वो थम्स की स्लिप भी मिलना चाहिए. कई जगह ऐसा है कि थम्स नहीं आ रहे बोल के कई लोग वापस कर देते, वो भी किसके कार्ड बंद हो गए ऐसे भी उनका बोलना है. वो भी हमने डिमांड रखी कि वो कार्ड क्यों बंद हुए, कैसे बंद हुए, वो भी हमने रखे, वो भी आज क्लियर हो जाएगा. उसके साथ साथ कई लोगों को अंत्योदय डबल ए वाई की कार्ड की जो है मालूम नहीं है कि हम अंत्योदय में हैं कि बीपीएल में, जिसको लेके हमने आज तकरारी फॉर्म यहाँ से देना शुरू किए. अनेक लोगों ने यहाँ से फॉर्म लेकर गए और उस फॉर्म को अभी फिलअप ना करें शाम तक के, क्योंकि उसमें हमने जो मुख्य मांगनी रखी है कि महीने के 26 दिन दुकानें खुलना चाहिए. राशन के विषय में भी कुछ हमने उसमें क्लियर कहा है. तो मैं ये चाहूँगा कि फॉर्म ले जाने वाले फॉर्म को संभाल के रखें ताकि हम शाम तक इस बात को क्लियर करें कि ये फॉर्म का उपयोग कैसा करना है. जो बार बार हमारे तक शिकायत आती कई दुकानदार उनको धमकियाँ दे रहे हैं कि हम फॉर्म बंद, तुम्हारा राशन कार्ड बंद कर देंगे, तमाम चीज़ें जो है राशन के बारे में जो है वो तकलीफ में थे, उसको देखकर हमने जो है पिछले 3 महीने से स्टडी करके डेलीगेशन दे के कुछ विषय पर आज हम ये थान कर बैठे कि कुछ डिमांड हम यहाँ से लेकर जाएंगे. तो मैं आपके माध्यम से चाहूँगा कि लोग फॉर्म लेकर जाए, 5 बजे तक फ्री ऑफ कॉस्ट है, कोई 1 रुपया हम नहीं ले रहे, लेकिन शाम तक ये फॉर्म को ना भरे, शाम तक हम क्लियर कर देंगे इस फॉर्म का उपयोग कैसा करना है. देवगिरी महाविद्यालयामध्ये 22 फेब्रुवारी पासून 3 दिवसीय फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमाले संदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे 31वे व्याख्यानमालेचं वर्ष असून यावर्षी पहिले पुष्प गुंफण्यासाठी माननीय श्री प्रशांत देशमुख, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते रायगड यांना निमंत्रित केलं असून
त्यांचा विषय आहे जगणं सुंदर आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे माननीय पंडितराव हर्ष ज्येष्ठ सदस्य देवगिरी महाविद्यालय विकास समिती, हे पहिले व्याख्यान दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले. व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय श्री ॲडव्होकेट उज्ज्वल निक्कम, सुप्रसिद्ध शासकीय अभियुक्ता मुंबई, हे गुंफणार असून त्यांचा व्याख्यानाचा विषय न्यायव्यवस्था आणि जनतेच्या अपेक्षा. या व्याख्यानमालेसाठी म्हणजे ह्या दुसऱ्या पुष्प गुंफण्याचे जे व्याख्यान आहे ह्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती श्री अमरजीत सिंग बग्गा हे उपस्थित राहणार असून ते माजी निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय इथे यापूर्वी कार्यरत होते. व्याख्यानमालेचे तिसरं पुष्प दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 सुप्रसिद्ध व्याख्याते आणि ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते किशोर ढमाले हे गुंफणार असून त्यांचा विषय आहे फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराची प्रासंगिकता. आणि ह्या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ कृषीभूषण माननीय विजय अण्णा बोराडे हे उपस्थित राहणार आहे. गेल्या 3 वर्षापासून कोविडमुळं ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलं जात होतं. 3 वर्षानंतर पहिल्यांदा ही व्याख्यानमाला ऑफलाईन होत आहे. त्यामुळं माझं शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की दिनांक 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीच्या दरम्यान तिन्ही व्याख्यानासाठी आपण उपस्थित राहावं. तिन्ही व्याख्यानाचे जे विषय आहे हे प्रासंगिकतानुसार सध्याच्या जे काळानुरूप जे प्रश्न आहे समाजासमोर त्या समाजाशी निगडीत आहे. आणि तिन्ही व्याख्याते हे जागतिक लेवलचे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ तरी आपण या व्याख्यानमालेचा लाभ घ्या असे मी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राज्यातील 22 लाख अंगणवाडी सेवकांचा आयटेक युनियनच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संपाला आजपासून सुरुवात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू, मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, डॉक्टर कैलास पाथरीकर यांचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.